भारतीय संविधानाने धनगर समाजाला दिलेल्या अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी आरक्षणाची राज्य सरकारने त्वरित अंमलबजावणी करावी, अन्यथा संभाजीनगर येथे जगातील सर्वात मोठे आमरण उपोषण करण्यात येईल. यामध्ये 500 तरुण आमरण उपोषण करतील. एसटी आरक्षणासंदर्भात राज्यातील प्रमुख पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. एसटी आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली नाही तर येत्या निवडणुकात धनगर समाज एकाही पक्षाला मतदान करणार नाही, अशी ठोस भूमिका सकल धनगर समाजाच्या वतीने घेण्यात आली. धनगर समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास लवकरच संभाजीनगर येथे जगातील सर्वात मोठे उपोषण करण्यात येणार असल्याचा ठरावही अधिवेशनात पारित करण्यात आला. सकल धनगर समाजाच्या वतीने गंजपेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनात विविध विषयांवर चर्चा होऊन ठराव पारित करण्यात आले. या धनगरांना जे धनगर अडथळा ठरलेले आहे आणि त्याची व्हॅलिडिटी रद्द करण्याची प्रक्रिया संभाजीनगर इथल्या समितीकडे असल्या कारणानं ते व्हॅलिडिटी जे आहेत त्या सरकारनं अद्यापही रद्द केल्या नाहीत. मागणी होऊन जवळपास 6 महिने झाले, एक व्हॅलिडिटी रद्द झालेली आहे, परंतु 6 महिन्यापासून ते प्रकरण सरकार जाणीवपूर्वक टाळाटाळ करते, पुढे ढकलते आणि आमच्या लोकांना त्यापासून न्याय मिळत नाही. आणि म्हणून सकल धनगर समाज जो आहे तो महाराष्ट्रामधील प्रचंड तीव्र रोष आहे समाजामध्ये. आणि मग सर्वांच्या मते ठरलेलं आहे की संभाजीनगर या ठिकाणी कमीत कमी 500 बांधव ॲट अ टाईम, जे रेकॉर्ड ब्रेक असणार आहे, ॲट अ टाईम एकाच ठिकाणी उपोषणाला बसणार आहेत आणि आमदाराला सरकारकडनं न्याय मिळावा यासाठी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी मागणी करणार आहोत. सध्याच्या सरकारने जर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही तर या देशातलं नव जगातलं सगळ्यात मोठं आमरण उपोषण हा सकल धनगर समाजच्या बॅनरखाली आम्ही करणार आहोत. दुसरा महत्वाचा ठराव असा झालेला आहे की ताबडतोब येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये आमचा जो काही एसटी आरक्षण अंमलबजावण्याचा विषय आहे तो कलम 342(1) नुसार राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्या अखत्यारीत येतो. तर ताबडतोब आमच्या या संपूर्ण सकल धनगर समाजच्या बॅनरखाली एक आरक्षण शिष्टमंडळ येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल यांची भेट घेऊन ताबडतोब तो दुरुस्तीचा प्रस्ताव कलम 342(1) नुसार राष्ट्रपतींना पाठवून दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवणार आहे.